मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसला भीषण अपघात झालाय. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 15 जणांना वाचवण्यात यश आलंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. या बसमध्ये 55 प्रवासी असल्याची माहिती मिळते. ही बस इंदूरमधून पुण्यासाठी निघाली होती. नर्मदा नदीच्या पुलावरून ही बस 100 फूट उंचावरून कोसळली. हा अपघात का झाला याच्या 2 शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पुलावरचा मोठा खड्डा सुकवताना हा अपघात झाला असावा, किंवा ओव्हरटेक करत असताना पुलाचे रोलिंग तुटून ही बस खाली कोसळली असणार अशी शक्यता वर्तवली जाते. सध्या बचाव कार्य सुरू असून या अपघातात आता मृतांचा आकडा वाढणार असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. बस बुडून झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना ST तर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची कारवाई लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ST महामंडळाला दिलेत. तसेच बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं आणि जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत.